आज मी तुम्हाला कोथिंबीरीच्या भुरक्याची रेसिपी दाखवणार आहे. कोथिंबीरीचा हा भुरका एक वेळेस बनवल्यानंतर 8 दिवसापर्यंत चांगला राहतो व तो साध्या वरण भातासोबत किंवा साईड डिश म्हणून तोंडी लावण्यासोबत कोणत्याही जेवणासोबत तुम्ही हा कोथिंबीरीचा भुरका वापरू शकता. खूप खमंग आणि चवदार असा हा कोथिंबीरीचा भुरका बनतो. कोथिंबीरीचा भुरका बनवण्यासाठी इथे मी एक जुडी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे. हा भुरका बनवण्यासाठी आपल्याला गावरान कोथिंबीर ही चांगली निवडून व बारीक कापून घ्यायची आहे. निवडण्याच्या आधी कोथिंबीर धुवून ती पूर्णपणे पाणी सुकेपर्यंत कोरडी करून घ्या. मोठे 2 चमचे लसूण घेतलेला आहे. ह्या लसणाचे मी जाडसर असे तुकडे केलेले आहेत. इथे तुकडे केलेला लसूण वापरायचा आहे. 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर लागणार आहे. हे फक्त आपल्या भुरक्याला चांगला रंग यावं म्हणून हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. छोटी अर्धी वाटी तीळ लागणार आहेत. 1.5 चमचा शेंदे मीठ लागणार आहे. ह्या भुरक्यामध्ये शेंदे मिठाने चव खूप चांगली येते म्हणून इथे मी शेंदे मीठ वापरत आहे. तुमच्याकडे शेंदे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ देखील वापरू शकता व साध्या मिठासोबत थोडंसं आमचूर पावडर ॲड करा म्हणजे शेंदे मिठासारखी चांगली चव येईल. भुरक्यामध्ये चवीला तिखटपणासाठी हे चवीला तिखट असलेलं लाल तिखट आहे. हे मी 4 चमचे वापरणार आहे. एक जुडी कोथिंबिरीसाठी ह्या चमच्याने 3 चमचे शेंगादाण्याचं तेल घेतलेलं आहे. ह्या भुरक्यासाठी शेंगादाण्याचं किंवा तिळाचं तेल वापरा म्हणजे भुरका खूपच स्वादिष्ट लागेल. मध्यम गॅसवरती आपल्याला हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये लसणाचे तुकडे टाका. हे लसणाचे तुकडे चांगले आपल्याला कुरकुरीत असे पण रंग न बदलू देता तळून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवरती हे लसणाचे तुकडे 1 ते 2 मिनिटांमध्ये चांगला कच्चटपणा निघून जाईल व खमंग असे तळल्या जातील. लसणाचा चांगला खमंग वास आल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 वाटी तीळ टाका. एक मिनिटापर्यंत हे तीळ देखील ह्या तेलामध्ये तळून घ्या. हा भुरका बनवते वेळेस गॅस हा बारीक ठेवा, त्यामुळे लसुणाचा फ्लेवर तिळाचा कुरकुरीतपणा हा ह्या भुरक्यामध्ये खाते वेळेस जाणवेल. मोठ्या गॅसवरती जर का हा भुरका बनवला तर लसूण आतून कच्चा राहील, त्याचा कच्चटपणा जाणार नाही व वरतून त्याचा रंग बदलेल. हे तीळ चांगले आता कुरकुरीत असे तळल्या गेलेले आहेत. त्याच्यामध्येही कोथिंबीर टाका. कोथिंबीर आपल्याला 3 मिनिटांपर्यंत एकसारखं असं हलवत राहून परतवून घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारच्या धपाट्यासोबत, थालपीठसोबत, साध्या वरण भातासोबत, नुसत्या भातासोबत हा भुरका खूपच चवदार लागतो. पण त्यापेक्षाही तो ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, तांदळाच्या भाकरीसोबत अजूनच चांगला लागतो. तीन मिनिटानंतर इथे कोथिंबीर तुम्ही बघू शकता, आता ती कुरकुरीत झालेली जाणवत आहे व तिळांचा देखील रंग बदललेला आहे. तीळ हे खूप तडतड होऊ लागलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये 1/2 चमचा शेंदे मीठ टाका. मिक्स करा. चवीला तिखट असलेलं लाल तिखट हे टाका. इथे मी 3 चमचे मिरची पावडर वापरत आहे. तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या आवडीनुसार हे मिरची पावडर कमी जास्त करू शकता. 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर.
गॅस बंद करा व ह्याच गरम कढईमध्ये हे तिखट टाकल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत परतवून घ्यायचं आहे. एकदम खमंग आणि झणझणीत असा हा कोथिंबीरीचा भुर्का खाण्यासाठी तयार आहे. भुर्क्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही माझ्या अशाच नवीन आणि हटके रेसिपी आरके फूड कॉर्नर मराठी नावाच्या फेसबुक पेजवर देखील पाहू शकता. कोथिंबीरीचा भुर्का. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.